लॉकडाउन अत्याचार विरोधी कृति समिति की तरफ से हमने अभी माननीय जिलाधिकारी साहब को निवेदन दिया है और हमारा कहना है कि लॉकडाउन ये कोई कोविड का उपचार पद्धति नहीं है। और पिछले साल भर से आपने जो कुछ भी किया उसके बाद अगर इतने लॉकडाउन के बाद भी अगर आंकड़े बढ़ रहे हैं तो इसका मतलब बहुत स्पष्ट तरीके से सामने है कि लॉकडाउन ये कोई उपचार नहीं है। और इस तरीके के उपचार को बंद करते हुए लोगों को अपनी आजीविका चलानी दी जाइए। आज अगर लोग भूखे मरेंगे तो शायद कोविड से ज़्यादा मर जाएंगे। और सिर्फ एक ही तरीके से या एक ही दृष्टिकोण से दुनिया को नहीं देखा जाता। दुनिया में 360 डिग्री का एंगल है जिसमें हर एक जगह से अलग व्यू पॉइंट से दुनिया हर एक को अलग नज़र आती है। तो एसी में बैठ के इस प्रकार सभी की दुनिया का आकलन नहीं किया जा सकता। मेरे को लगता है कि जिलाधिकारी माननीय जिलाधिकारी साहब को एसी रूम से निकलकर धूप में आकर पब्लिक के सामने बैठना चाहिए ताकि पब्लिक उनसे अप्रोच कर सके और अपनी तकलीफें बता सके कि हॉस्पिटल्स में क्या तकलीफ हो रही है, खाने पीने के लिए क्या तकलीफ हो रही है। और लॉकडाउन ये कतई उसका जो है उपचार नहीं हो सकता है, ये जिलाधिकारी साहब ने खुद कहा है। और अब उनको चाहिए कि इस जो भी स्थिति है उसमें सभी एंगल से हर एक व्यू पॉइंट से इसका समाधान ढूंढा जाए और एक कॉज एंड इफेक्ट थ्योरी, जिसको हम बोलते हैं हिंदी में कर्मफल थ्योरी, कर्मफल का अभ्यास किया जाए कि क्या करने से क्या हो रहा है और क्या होने से क्या हो, कर्म क्या किया था। लॉकडाउन से कुछ नहीं हुआ है तो मेरे का ऐसा कहना है कि ये जो है जल्दी से रिलैक्सेशन करें और 10 दिन के बाद ऐसा कोई लॉकडाउन नहीं लगाते हुए जो एरिया है जहाँ पर आइडेंटिफाई हो रहे हैं पेशेंट, जहाँ पर पेशेंट मिल रहे हैं, उतना छोटा सा एरिया को आइडेंटिफाई करें और उतनी जगह को लॉकडाउन किया जाए, उतनी जगह को थोड़ा सा रोक दिया जाए। ये कोई सरसकट ये प्रथा नहीं है और सेंट्रल गवर्नमेंट ने भी शायद यही बोला है, ये पद्धत गलत है और इसका हम विरोध करने यहाँ पर आए। पुणे हे महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे जेथे सध्या देशातले सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे सापडत आहेत आणि पुणे येथे 5,000 रुग्ण सापडूनही पुणे येथे आजही लॉकडाऊन नाही आहे। सकाळी सायंकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण मार्केट आणि दुकाने पुण्यामध्ये सुरू आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये जर हे शक्य आहे आणि तिथली रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे तर असा पुणे पॅटर्न नांदेडमध्ये का राबवण्यात येत नाही, हा प्रश्न आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीच्या वतीने विचारण्यात आला आणि वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आज आम्ही या समितीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। याच्यामध्ये आमचं पहिलं म्हणणं असं आहे की गेल्या एका वर्षापासून कधी लॉकडाऊन कधी संचारबंदीमुळं आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे, मध्यमवर्गीय आणि व्यापारी परेशान आहेत, तर कष्टकरी गोरगरीब मजुरांची काय परिस्थिती असेल असा खरा सवाल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विचारला। त्यांना सहमती दर्शवली की बा खरं आहे आर्थिक टंचाई आहे आणि लोकांची परिस्थिती खराब आहे, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की प्रशासनानं एक वर्षापासून जर दवाखाने सक्षम केले असते आणि तपास यंत्रणा मजबूत ठेवली असती तर ही परिस्थिती आली नसती, परंतु पालकमंत्र्यांचं अजिबात नांदेडकडे लक्ष नाही आहे, ते आपलं राजकीय आणि आपले व्यावसायिक आणि गुत्तेदारे आणि टेंडर आणि शासनाचे निधी आणणे पर्सेंटेज खाणे या पलीकडे पालकमंत्र्यांनी कधीच काही केलेलं नाही आहे। आज ते जमिनीवर न राहता फेसबुक आणि मीडियाच्या उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम करतायत आणि त्यांच्या निर्देशावर नांदेड जिल्ह्याचं प्रशासन चालत आहे, त्यामुळे नांदेडकरांना प्रचंड समस्येचा सामना इथे करावा लागत आहे। आज आम्ही मागणी केलेली आहे की डोअर टू डोअर टेस्टिंग करण्यात यावी, आयसोलेशनचे केंद्र वाढवण्यात यावे, कोणतेही ITM कॉलेजसारखे कॉलेजेस किंवा महाविद्यालय किंवा हॉटेल्स किंवा खाजगी रुग्णालय ताब्यात घेण्यात यावेत आणि जितके डॉक्टर्स आहेत सगळ्या डॉक्टरांना नियमाच्या अधीन राहून कोविड पेशंट तपासण्याची मुभा देण्यात यावी, जेणेकरून सामान्य लोकांना जर शासकीय रुग्णालयात जायला भीती वाटत असेल तर ते आपल्या फॅमिली डॉक्टरला कोविडबद्दल दाखवू शकतील आणि कोविडचे उपचार घेऊ शकतील, या पद्धतीनं त्यांना सूट देण्यात यावी अशी एक मागणी आम्ही आज केलेली आहे। यासोबतच संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 कलम 2 अन्वये ज्या लोकांचं या सगळ्या परिस्थितीमध्ये नुकसान होत आहेत त्या सगळ्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे फुले जयंती, आंबेडकर जयंती आणि रमजान हा भारतातल्या सर्वात जास्त साजरा करण्यात येणाऱ्या एका सणामधले असे सण आहेत आणि या सणोत्सवाच्या काळामध्ये वर्षभराचा व्यापाऱ्यांचा 80% व्यापार या सणांच्या निमित्तानं होत असतो आणि गेल्या वर्षीसुद्धा फेब्रुवारी मार्चपासून लॉकडाऊन लागल्यामुळं गेल्या वर्षीही फुले जयंती, आंबेडकर जयंती आणि रमजान महिना हा लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळं व्यापाऱ्यांनाही नुकसान झालेलं आहे, त्यामुळं या व्यापाऱ्यांची
तुमची आर्थिक परिस्थिती अजून खराब न व्हायची असेल तर या लॉकडाऊनला तात्काळ रद्द करावं आणि मार्केट ओपन करावं आणि सगळ्यांना आपापला सणोत्सव साजरा करण्याची मुभा द्यावी आणि जे रुग्ण निघत आहेत त्यांची आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांनी उभी करावी अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की रुग्णसंख्या जशी जशी कमी होईल तसं तसं या 10 दिवसांमध्ये ते रिलॅक्स करतील आणि वेळ वाढवतील व्यापाऱ्यांचा. आणि जर असं झालं नाही तर आम्ही उघडपणे कलेक्टर साहेबांना सांगितलं की जर हा लॉकडाऊनचा मुदत जर यांनी वाढवली एकही दिवसानंतर जर 5 एप्रिलच्या नंतर त्यांनी लॉकडाऊन वाढवलं तर आम्ही हे कायदा भंग करून पूर्ण मार्केट उघडणार आणि या लॉकडाऊनचा कायदा आम्ही तोडणार हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि जर हे नाही झालं तर आम्ही नांदेडकरांना पण विश्वास देतो की आपल्यावर होणारा अत्याचार अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही चूप बसणार नाही. तुम्ही पण व्यक्त व्हा, बोलते व्हा आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा. आपले आरोग्य सुविधा मिळवणे आपला संवैधानिक कायदेशीर अधिकार आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि जर कोविडवर कोणालाही काही अडचण आली तर त्यांनी डायरेक्ट मेडिकल ऑफिसरला, झोनल अधिकाऱ्याला, कमिशनर साहेबांना, कलेक्टर साहेबांना डायरेक्ट मेसेज करावा, टेक्स्ट करावा, व्हॉट्सअप करावा किंवा फोन करून आपली जी काही स्थिती आहे ते सांगावी, पण आरोग्य सुविधा मिळवून घ्याव्यात अशी विनंती आज आम्ही लॉकडाऊन अत्याचार विरोधी समितीच्या वतीने करत आहोत. तर जिल्ह्यामध्ये सर्वात पीक रुग्ण वाढत आहे तर खाटांची संख्या कमी आहे, तर जिल्हा प्रशासन याच्यामध्ये कुठतरी कमी पडलं आहे असं वाटतं. आम्ही तेच सांगतोय की आजच्या परिस्थितीमध्ये शासन आणि जिल्हा प्रशासन दोघांना मिळून नवनवीन इमारती ताब्यात घेऊन खाटांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. 3 स्तरीय खाटांची गरज असते. एक आयसोलेशनमध्ये मोठी संख्या लागते, त्याच्यासाठी एक कोणतंही महाविद्यालय, नांदेडचं ITM कॉलेज अद्ययावत आहे ना, घेऊन टाका पूर्ण. एक खोलीमध्ये 20-20 रुग्ण जर भरती केले तर 500,000 रुग्ण फक्त एका इमारतीमध्ये होऊ शकतात. का नाही देत पालकमंत्र्यांचं ते महानगरपालिकेच्या जागेवर ते बनलेलं ITM यशवंत कॉलेज आहे, सरकारी जमिनीवर बनलेलं आहे, सरकारच्या अनुदानावर चालणारं कॉलेज आहे, सरकारची मालमत्ता आहे. मग त्या कॉलेजला पूर्णतः ताब्यात घ्या, पीपल्स महाविद्यालयाला ताब्यात घ्या, NSBला घ्या आणि आयसोलेशन सेंटर बनवा. ऑक्सिजन शिवाय लोक मरत आहेत तर ऑक्सिजनचा पुरवठा तर करा. मागं काहीतरी ऑक्सिजनचा हब आम्ही बनवलंय म्हणले होते पालकमंत्री, कुठे गेलं हब त्यांचं? ऑक्सिजनची सुविधा पुरेशी जर झाली तर लोक मरणार नाहीत. आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त 90 व्हेंटिलेटर आणि बायपॅप आहेत आणि अति गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर ICU बेड लागत असतो आणि ICU बेड उपलब्ध नाहीत. सिव्हिल आणि याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये घ्यायला तयार नाहीत, साधं बेड उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सरकारनं याच्यावर काम करायचं सोडून रस्त्यावर उतरून पेनॉल्टी आणि दुकानांना सील करण्याचं जे आतंक माजवलेलं आहे प्रशासनानं हे आम्ही सहन करणार नाही. हे सील वील करण्याची पद्धत बंद करून आरोग्य सुविधा वाढवाव्या या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. लेटेस्ट न्यूज के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें.